आसपास पाताळातल्या पायऱ्या ज्या 80 ते 90 डिग्रीच्या पायऱ्या आहेत पाताळात कोरलेल्या, आणि ह्या पायऱ्याच्या चालत जात पुढे पोचायचं आहे ते मुख्य दरवाजाकडे. तर असा हा इकडचा थरारक अनुभव आणि हेच वैशिष्ट्य आहे हरिहरगडाचं. नमस्कार, मी अमृता आणि अमृता बाताडे व्हीलॉग या यूट्यूब चॅनलवरती मी तुमचं स्वागत करते. तर मित्रांनो, आजची आपली भटकंती आहे ती नाशिकमध्ये त्र्यंबक रांगेमध्ये वसलेल्या किल्ले हरिहर येथे. तर हा किल्ला फेमस आहे ते या किल्ल्यावरती असलेल्या कातळ्यात कोरलेल्या 80 डिग्रीच्या पायऱ्यांमुळे. तर हरिहर किल्ल्याचा हाच थरारक अनुभव आज आपण माझ्या व्हीलॉगमध्ये घेणार आहोत, तर कुठेही जाऊ नका, माझा व्हिडिओ पूर्ण बघा. हरिहर किल्ला चढण्यासाठी आपल्याला मुंबई पुणे नाशिक या तिन्ही ठिकाणाहून यावं लागतं ते हरिहर किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या निरगुडपाडा या गावामध्ये. तर मित्रांनो, निरगुडपाडा या गावातून 10 ते 15 मिनटं चालत आल्यानंतर आपल्याला पुढे इथूनच गड चढायला सुरुवात होते. तर यापुढे अजून गड चढण्यासाठी आपल्याला 1 ते 1.5 तास लागणार आहे. तर चला मग जास्त वेळ न घालवता गड चढायला चालू करूया. बसगड हे दिसते आहे ती नागपणी डोंगर, आणि इथे तुम्ही बघू शकता तो आहे हरिहर किल्ला म्हणजेच हर्षगड. खूप खडी चढण आहे, थोडा दम लागतोय, पण ठीक आहे. असं झालं की आता कधी गड चढतोय आणि कधी किल्ल्याच्या माथ्यावर जातोय. आता आपण शेवटच्या टप्प्यामध्ये येऊन पोचलेलो आहे, आणि आता पुढे अजून फक्त 15 मिनटाची चढण आहे. त्यानंतर आपण गडाच्या पायथ्याशी म्हणजे जिथून कातळातल्या पायऱ्या चालू होतात तिथपर्यंत पोचणार आहोत. आणि किती वेळ, रोज अर्धा 1.5 तास रोज खाली वर चालणं होतं. बापरे, दमल नाही होत, मस्त झालंय. काय घेतलंय हे? हे निंब आहे. अच्छा, तसा दमत आहेस पण मग आता काय मंजुरी नाही, त्याच करताना मग यावंच लागत. भात वरई असं थोडी शेती आहे. शेती आहे, दुकान आहे तुमचं? हो, दुकान आहे. अच्छा, किती वर्षापासून आहे तुमचं दुकान इथे? म्हणजे 5-6 वर्ष झाले. 5-6 वर्ष झाले. काय डोंगर भाग आहे आणि काय जमीनही नाही, एकदम थोडी थोडी आहे. थोडं थोडं शेत करायचं मग काय मंजुरी नाही, मग त्याच्यामुळं असं थोडस बुवा पैसे भेटले 10-5 रुपयाचे मग. हा, तर मित्रांनो बघू शकता हे लोक पोटापाण्यासाठी रोज 1.5-2 तास वरती जाणं, गडावर खाली उतरणं हे करत असतात. आपण एक दिवसाला येतो आणि एवढं दमतो, तर असं ह्या लोकांचं आयुष्य आहे. गड किल्ल्यावर येत असाल तर त्यांच्याकडून नक्की थोडं तुमच्याकडून जी काही मदत होईल खाण्यापिण्याची ती करत जा,
आणि यांना सुद्धा त्यांच्या पोट्यापणासाठी मदत करत जा. एक रॉक पॅच आहे, तो आपल्याला पुढे चालायचा आहे आणि हा तबला म्हणतो ज्या लागणार आहेत त्या कातळातल्या वरती पाहिजे. बऱ्यापैकी पॅच आमचा चालून त्या कातळाच्या पायऱ्या ज्या होत्या त्या चालून आता मी वरती आलेलो आहे आणि इथे अजून हा एवढा पॅच बाकी आहे. तर इथे तुम्ही बघू शकता थोडं थरारक आहे पण योग्य नियोजन यासाठी खूप गरजेचं आहे. कारण आता जो माझा अनुभव होता फार गर्दी होती, खूप ट्रेकचे लोक इथे आलेली आहेत त्यामुळे चढायला आणि उतरायला फार गर्दी होते. त्यामुळे इथे येताना कृपया योग्य नियोजन करून या. मित्रांनो फायनली आम्ही गडावरती आलेलो आहे आणि तुम्ही हा नजारा बघू शकता. हे वैतरणाचं जलाशय, हे हर्षवाडी आणि त्या बाजूला आहे तिथे त्र्यंबकेश्वर आणि ब्रह्मगिरी. तर इथून असं खूप सुंदर असा नजारा दिसतोय. चला तर या नजाऱ्याचा आनंद घेऊयात आणि मग आपल्याला जायचं ते पुढे तिथे त्या किल्ल्यावरती. मित्रांनो आता किल्ल्यावरती आल्यानंतर आपल्याला ती दिसते आहे ती हरिहर गडावरील सर्वोच्च टेकडी आणि इथे थोडा धुका आहे. आपण बघूया तिथे जाण्याचा प्रयत्न करूया आणि अजून इथे खूप सारे अवशेष सुद्धा आहे, गडावरती मंदिर सुद्धा आहे. तर आपण गडावरती आल्यानंतर आपल्याला लागत आहे हनुमान मंदिर आणि त्यानंतर तिथे आहे ते शिवलिंग आणि नंदी. Thank you.
पाऊस सुद्धा आलेला आहे फायनली. मित्रांनो फायनली संध्याकाळचे 4 वाजलेले आहेत आणि माझी ट्रेक उतरून झालेली आणि खूपच सुंदर आणि थरारक असा अनुभव होता. तर आता मी परत आली आहे ती निरगुडवाडा या गावामध्ये आणि तेथून थोड्याशा अंतरावरती झापावर इथे तुम्हाला एक छान अशी खानावळ सुद्धा आहे. तर माझ्याबरोबर जिथे आम्ही उतरलेलो तुम्हाला जस्ट इन्फॉर्मेशन देते, जर तुम्हाला यायचं असेल तर तुम्ही इथे हे श्रवणवाड आहेत माझ्याबरोबर त्यांच्याशी संपर्क करू शकता. त्यांच्याकडे खूप उत्तम असं राहण्याची सोय पण आहे आणि जेवण वगैरे खूप छान दिलेलं त्यांनी आम्हाला, सकाळचं सुद्धा नाश्ता आणि आत्ताचं जेवण सुद्धा. आणि इथून आपली जी वाट चालू होती ती आहे भास्करगडाकडे. तर अशा प्रकारे इथून तुम्ही हरिहरला सुद्धा जाऊ शकता आणि भास्करगडला सुद्धा जाऊ शकता. तर यांचं डिटेल्स आणि नंबर तुम्हाला मी डिस्क्रिप्शनमध्ये देईन. तसेच याचा मला रेफरन्स जो दिलेला तो भटकंती महाराष्ट्राची या ग्रुपने दिलेला. तर दोघांचे सुद्धा मी संपर्क तुम्हाला माझ्या डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे. तर तुम्हाला जे यायचं असेल तर तुम्ही इथे कॉन्टॅक्ट करू शकता. आणि माझा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद.